राहुरी शहरातील एकेकाळी नावाजलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या राष्ट्रपुरुषाचे नाव असलेल्या पतसंस्थेशी संबंधित औषध दुकानदाराच्या दुकानावर हल्ला करून दुकानदार व त्याच्या पुतण्याला भरदिवसा अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे शांताप्रिय असलेल्या राहुरी शहराला काळीमा फासला गेलाय. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या औषध व्यापाऱ्याचे कुटुंब भयभीत झाले आहे. मात्र या घटनेत अद्याप कोणत्याही व्यापारी संघटनेने आपली भूमिका जाहीर केली नाही अथवा पोलिसात तक्रार दाखल केली नाही. राहुरी शहरात 19 वर्षापूर्वी सामाजिक उपक्रमातून स्थापन झालेल्या पतसंस्थेत डिसेंबर 2021 अखेर तरलता राहिली नसल्याचे उघड झाले. समाजातील शिक्षक, निवृत्त शासकीय कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, व्यापारी आदी पदाधिकारी आहेत. एकेकाळी ठेवीदारांना घरपोच ठेवी देणाऱ्या अशा या पतसंस्थेत असे अचानक आर्थिक असंतुलन कसे झाले? डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपलेल्या ठेवींची मागणी करण्यासाठी ठेवीदार आल्यानंतर त्यांना मागे जावे लागले. अशावेळी काही संचालक कर्मचारी वसुलीसाठी बाहेर पडले, मात्र नुकत्याच संपलेल्या कोरोना लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे वसुली होऊ शकली नाही. दरम्यानच्या काळात बंगाल नामक एका लेखापरीक्षकाने ऑडिट केले, त्यातही अनेक त्रुटी आहेत. ठेवी मागायला येणाऱ्या ठेवीदारांची समजूत काढण्याचा संचालकांनी प्रयत्न केला. संचालकांनी जमा केलेल्या रकमेतून सुमारे 1.25 लाख ठेवीदारांना 1.25 कोटीच्या ठेवी देण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या एका गटाने ठेवीच्या मागणीसंदर्भात 9 जून 2022 रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तत्पूर्वी संस्थेच्या पदाधिकारी आणि ठेवीदार यांच्या 8 जून रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयात बैठक होऊन ठेवीदारांनी मागणी केलेल्या काही मुद्द्यांची पूर्तता करण्यात आली. मात्र संस्थेचे काही पदाधिकारी संचालक आजारी आहेत, तसेच बाहेरगावी असल्याने काही मुद्द्यांची पूर्तता झाली नाही. संस्थेचे उपस्थित पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांच्या समक्ष सामंजस्य होऊन उपोषण मागे घेण्यात आले. मात्र ठेवीदारांच्या गटातील अतिउत्साही ठेवीदार स्वयंघोषित नेता कुमार भाऊसाहेब डावकर यांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहरातील मेन रोडवरील बोरा मेडिकल स्टोअरच्या दुकानात आले. डावकर, आप्पासाहेब माळवदे, जाधव नामक महिला व तिचा मुलगा आदींनी दीपक बोरा तसेच त्यांचा पुतण्या यांना दुकानातून बाहेर ओढून मारहाण केली. त्यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता, मात्र कोणीही त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. एका सुज्ञ नागरिकाने या घटनेचे व्हिडिओ चित्रण केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बोरा कुटुंबीय भयभीत झाले आहेत. बोरा यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. काही सामाजिक कार्यकर्ते लवकरच मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहेत. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्थेत आर्थिक असंतुलन कसे काय झाले त्यास जबाबदार असणाऱ्या चेअरमन, मॅनेजर, कर्मचारी एवढेच नव्हे तर संबंधित लेखापरीक्षकाची आर्थिक गुन्हे शाखा गुप्तचर खात्यामार्फत त्यांनी संबंधित कालावधीत केलेले व्यवहार आणि इस्टेटची चौकशी करावी. सर्वसामान्य पदाधिकारी ठेवीदार यांना न्याय द्यावा व चोर सोडून संन्यासाला फाशी देऊ नये अशी मागणी नागरिकातून होत आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकामध्ये ठेवी न ठेवता पतसंस्थांमध्ये लाखो रुपयांच्या ठेवी ठेवून राष्ट्रीय उत्पन्न बुडविणाऱ्या पांढरपेशा ठेवीदारांची इन्कम टॅक्स तसेच ईडीकडून चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली. दरम्यान या सर्व घटनेची व्हिडिओ क्लिप आधार न्यूजच्या हाती लागली आहे. या घटनेमध्ये शिवीगाळ आणि मोठ्या प्रमाणात अपशब्द वापरले गेले आहेत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आम्ही दाखवू शकत नाही. पतसंस्थेत घोटाळा झाला की नाही हे ऑडिटनंतर समजेलच. अशा प्रकारे दमदार टिकर टोकाचे पाऊल उचलू नये, मात्र तोपर्यंत ठेवीदारांनी शांतता राखावी.